तर नमस्कार मित्रांनो, मी राजेश आपलं स्वागत करतो आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये। पशुसंवर्धन विभागामार्फत ज्या ज्या योजना आलेल्या आहेत त्या योजनेविषयी मी तुम्हाला माहिती सांगणार आहे। आपल्या गावापर्यंत प्रत्येक घरापर्यंत या योजना पोहोचत नाहीत आणि हा मोठा प्रॉब्लेम आहे। तर ह्या योजना आपल्या सर्व लोकांपर्यंत पोहोचल्या पाहिजे याच्यासाठी हा व्हिडिओ बनवत आहे। नेमक्या काय योजना आहेत आणि कशा पद्धतीने त्या आपण पाहू शकतो याच्या संदर्भात आपण संपूर्ण माहिती पाहणार आहोत। आपल्याला सर्वप्रथम आपल्या मोबाईलवरती ah.mahabms हे ॲप डाउनलोड करायचे। कोणतं ah.mahabms हे ॲप डाउनलोड करायचे, किंवा मग आपण वेबसाईटवरती गुगल क्रोमवरती जाऊन ती वेबसाईट टाकली ah.mahabms तरी येतं। त्या वेबसाईटला गेल्यावरती एक राज्यस्तरीय आणि जिल्हास्तरीय अशा दोन प्रकारच्या योजना आहेत। राज्यस्तरीय योजना आधी मी तुम्हाला सांगतो। राज्यस्तरीय योजनेमध्ये दुधाळ गाई म्हशी वाटप करणे, हे बघा, राज्यस्तरीय योजना दुधाळ गाई म्हशीचे वाटप करणे, योजनेचे नाव दोन दुधाळ गाई म्हशीचे वाटप करणे, संकरित गाय HF जर्सी मुर्रा जाफराबादी देशी गाय, गीर साहिवाल रेड सिंधी राठी थारपारकर देवणी लाल कांधळी या गायींच्या जाती आहेत। लाभार्थीची निवड प्राधान्यक्रम कसे आहेत, महिला बचत गट, अल्पभूधारक आणि सुशिक्षित बेरोजगार। ते बी कोणते सुशिक्षित बेरोजगार पाहिजेत, ज्यांचं जे सेल्फ एम्प्लॉयमेंट एम्प्लॉयमेंटमध्ये जी नाव नोंदणी केलेली असे असे लोक पाहिजेत। तर एका गटाची प्रकल्प किंमत किती आहे, 85,061 रुपये किंमत आहे। त्याच्यामध्ये गायीची किंमत 80,000 रुपये धरलेली आहे आणि गायीची किंमत 40,000 दोन गायी 80,000 रुपये आणि विमा 5,061 रुपये अशी 85,061 अशी गायीची किंमत धरलेली इथं आपण पाहू शकतो आपल्या स्क्रीनवरती। त्याचप्रमाणे एकूण गटाच्या किंमती शासकीय अनुदान किंवा स्वतःचा हिस्सा किती असणार आहे, तर शासकीय अनुदान अनुसूचित जातींना 75%, अनुसूचित जाती जमातींना 75% अनुदान म्हणजे 63,796 रुपये, स्वहिस्सा 25% असणारे, 25% स्वतःचा हिस्सा असणारे 21,265 रुपये। शासकीय अनुदान सर्वसाधारण लोकांसाठी, सर्वसाधारण जे आहेत ओपन OBC वगैरे वगैरे यांच्यासाठी 50% आहे, तर 42,531 रुपये स्वयं हिस्सा भरायचा आहे आणि शासकीय अनुदान बी 42,531 रुपये एवढा आहे। तर याच्यासाठी डॉक्युमेंट काय काय लागतात, कागदपत्र कोणकोणती लागतात हे महत्वाचं आहे। अर्जासोबत जोडायची कागदपत्रे फोटो ओळखपत्राची सत्यप्रत म्हणजे ते अनिवार्य आहे, म्हणजे हे लागणार 7-12-8 अपत्य दाखला किंवा स्वयं घोषणापत्र, आधार कार्ड, 7-12 लाभार्थी नाव नसल्यास कुटुंबाचे संमतीपत्र अथवा दुसऱ्याची जमीन भाडे तत्वावर करारनामा हे लागण, अनुसूचित जाती जमातीच्या असल्यास जातीच्या दाखल्याची प्रत, रहिवासी प्रमाणपत्र, दारिद्र्य रेषेखालील असल्यास त्याचं प्रमाणपत्र, बँक खात्याचं पासबुक, राशन कार्ड, कुटुंब प्रमाणपत्र, दिव्यांग असल्यास दाखला, बचत गट सदस्य असल्यास त्याचे प्रमाणपत्र किंवा बचत गटाच्या बँक खात्याचा पासबुकाच्या पहिल्या पानाची साक्षांकित प्रत, शैक्षणिक पात्रतेचा दाखला, रोजगार स्वयंरोजगार कार्यालयाचे नावनोंदणीत सत्यप्रत आणि प्रशिक्षण घेतले असल्यास प्रमाणपत्राची सत्यप्रत हे याच्यासाठी लागते। अतिशय चांगली योजना आहे आणि हे मिळतंय हे लक्षात घ्या, हे मिळतंय म्हणून मी तुम्हाला सांगतोय की हे अतिशय चांगली योजना आहे। हे झालं गायींचं। तर राज्यस्तराची जी योजना आहे शेळी आणि मेंढी गट वाटप, याच्यामध्ये पाहून घ्या लाभार्थ्याचा। शेळी योजनेचं नाव अंशतः ठाणबंद पद्धतीने संगोपन करण्यासाठी 10 शेळ्या आणि 1 बोकड नर मेंढा याप्रमाणे लाभार्थीची मेंढीची संख्या आहे। तुम्ही हे वाचून घ्या, तुम्हाला मी लिंक सुद्धा देणार आहे वेबसाईटची, त्याच्यात वाचून घ्या किंवा तुम्ही ॲप डाउनलोड करून वाचून घ्या। तुम्हाला ही माहिती मी तुमच्या माहितीसाठी देतोय, आता संपूर्ण माहिती सांगता येणार नाही, परंतु जी जी माहिती मला मी शक्य होईल तेवढी तेवढी सांगतोय। दारिद्र्य रेषेखालील लाभार्थी अत्यल्प भूधारक शेतकरी, अल्पभूधारक शेतकरी, सुशिक्षित बेरोजगार आणि महिला बचत गटातील लाभार्थी। शेळ्यांचा गटाचं काय, शेळ्या खरेदी करण्यासाठी 8,000 रुपये प्रति शेळी आणि बोकड खरेदी करण्यासाठी 10,000 रुपये 1 बोकड असं दिलं जातो। शेळ्या व बोकडाचा विमा जो आहे 18% म्हणजे 12.75 म्हणजे 13% तो विषय होतो। शेळ्यांची व्यवस्थापन स्वतः करायचंय, टोटल 1,03,545 रुपये किंमत आहे।
उस्मान निबाती संघ आणि संगमनेरीसाठी आणि स्थानिकसाठी 78,231 रुपये. मेंढ्या मेंढ्यांचं बी तसंच आहे, तुम्ही पाहून घ्या, 10,000 रुपये प्रति मेंढी आणि 8,000 रुपये दख्खनी मेंढी, त्या ज्या वेगवेगळ्या जाती आहेत त्याच्यानुसार. आणि मेंढा 12,000 रुपये आणि 10,000 रुपये असा विषय आहे. परंतु त्याला विमा 12.5%, 13% त्या हिशोबाने लागतो. तर ते पाहून घ्या तुम्ही. 1,28,000 माडग्यासाठी आणि एकूण खर्च 1,03,545 हा दख्खनी मेंढीसाठी येतो. तर ते विषय क्लिअर करा. आता शासकीय अनुदान किती आहे? अनुसूचित जाती जमातींना शेळी उस्मानाबादी संघ सर्वसाधारणला एकूण किंमत 1,03,545, शासनाचे अनुदान 51,773, लाभार्थ्याचा हिस्सा 51,772. म्हणजे हे ओपन म्हणजे सर्वसाधारण गटासाठी. आणि अनुसूचित जाती जमातीसाठी 1,03,545 एकूण किंमत झाली. 77,659 रुपये एवढं शासकीय अनुदान आणि स्वतःचे 25,186 हे तुम्ही घ्याच. इतकं भारी आणि सोपं विषय आहे. तुम्हाला करता येणं जोगता हे अर्ज. शेळी व शेळी गट अन्य स्थानिक जाती सर्वसाधारण या सगळ्या वाचून घ्या. हे सोपं आहे. आणि याच्यासाठी अर्जासोबत जोडवायचे कागदपत्र. कागदपत्र भरपूर येतं, पण तुम्ही ते फोटो ओळखपत्राची सत्यप्रत 7-12-8, अपत्य दाखला, आधार कार्ड, रहिवासी प्रमाणपत्र, बँक खाते पासबुक, रेशन कार्ड, कुटुंब प्रमाणपत्र, हे सगळे बरेचसे कागदपत्र आहेत ते वाचून घ्या. त्याच्यानंतर राज्यस्तरीय योजना आहे 1,000 मांसल कुक्कुट पक्षी संगोपनद्वारे कुक्कुटपालन व्यवसाय सुरू करणे. राज्यस्तरीय 1,000 मांसल कुक्कुट पक्षी म्हणजे जे चिकन साठी वापरतात ते हे सुद्धा दोन्हीना आहे. म्हणजे अनुसूचित जाती जमातींना बी आहे आणि सर्वसाधारणला बी. अत्यल्प भूधारक, अल्पभूधारक, सुशिक्षित बेरोजगार आणि महिला बचत गट यांच्यासाठी. जमीन लाभार्थी स्वतःची किंवा भाडेपट्टीवर घेतलेली असली पाहिजे. पक्षी गट 1,000 चौरस पृष्ठ, रूम, पाण्याची टाकी, निवासाची विद्युतकरण याच्यासाठी. हे सगळं लाभार्थी शासना लाभार्थी आणि शासनाचे मिळून 2,00,000 रुपये. उपकरणे, खाद्याची भांडी, ब्रुडर लाभार्थी आणि शासनाचे 2,25,000 टोटल प्रकल्प खर्च आहे. टोटल प्रोजेक्ट आहे समजा तो. तर शासकीय अनुदान अनुसूचित जातीसाठी 75%, स्वयंहिस्सा 25%, बरं का. आणि शासकीय अनुदान सर्वसाधारणसाठी 50% आणि स्वयंहिस्सा 50%. म्हणजे 1,12,500 रुपये हे आपण स्वतः घालायचे, तर 1,12,500 शासन देणार. तसं जर अनुसूचित जाती जमातींना 1,68,750 शासन देणार आणि स्वतः 56,250 रुपये घालायचे. ते एकदम भारी योजना आहे, तुम्ही करू शकता. ही राज्यस्तरीय योजना आहे आणि चांगली योजना आहे हे लक्षात घ्या. अर्जासोबत जोडायचे कागदपत्र काय? फोटो ओळखपत्राची सत्यप्रत, 7-12-8, आधार कार्ड, रहिवासी प्रमाणपत्र, जातीचं प्रमाणपत्र, हे सगळं वाचून घ्या. अतिशय चांगली योजना या ठिकाणी आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी काम होऊ शकतं. तुम्हाला जर याच्याबद्दल काही शंका असतील तर तुम्ही मला खाली कमेंट करू शकता. कमेंट करण्यापेक्षा तुम्ही h.mahabms हे mahabams हे ॲप डाउनलोड करून घ्या. ॲपवरती पूर्ण माहिती आहे आणि त्याच्यावरतीच अर्ज भरायचा आहे ऑनलाईन, काहीच विषय नाही. JPG मध्ये किंवा PDF मध्ये तुमचे डॉक्युमेंट पाहिजेत, ते डॉक्युमेंट तिथंच अपलोड करायचे. म्हणजे एवढा काही मोठा विषय नाही आहे, एकदम सगळ्यांना सुटसुटी समजण्यासारखे. आणि कोणाला अर्ज भरता येत नसेल तर आपल्याला सांगा, आपण भरून देऊ आणि त्याच्यासाठी चार्जेस नॉमिनल आपण घेऊ. धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, वंदे मातरम.